आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दुधावरील साय ही आपल्या त्वचेसाठी किती गुणकारी आहे आणि त्यापासून आज आपण तीन प्रकारचे फेस पॅक पाहणार आहोत. एकदम घरगुती फेस पॅक आहेत, त्यामुळे काहीही खर्च न करता तुम्ही हे घरगुती बनवू शकता. पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सुंदर त्वचेसाठी आपल्यापैकी अनेक जण किचनमधील विविध गोष्टींचा वापर करतात. नितळ त्वचेसाठी बऱ्याच प्रोडक्ट्समध्ये दुधाचा वापर केला जातो. आता दुधावरील साय खूप पोषक असते आणि ती त्वचेसाठी खूप गुणकारी देखील आहे. दुधावरची साय चेहऱ्याला लावल्याने चेहरा मॉइश्चराइज होतो. याशिवाय साय लावल्याने चेहऱ्यावरील घाण पूर्णपणे निघून जाते. जे आपण क्लिन्झिंग मिल्क वापरतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा दुधाचा वापर केलेला असतो. त्यात चेहऱ्याची त्वचा चमकदार बनवते. दुधावरील साय वापरून अनेक फेस पॅक तयार केल्यास चेहऱ्याचा अनेक समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते. या फेस पॅकमुळे चेहऱ्याला एक प्रकारची सकाकी सुद्धा येते. आता पहिला फेस पॅक आहे तो म्हणजे दुधावरची साय आणि मधाचा फेस पॅक. आता साय आणि मधाचे मिश्रण चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे चेहरा मॉइश्चराइज होतो आणि चेहऱ्यावरील चमक देखील वाढते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी साय आणि मध समान प्रमाणात घ्या आणि चेहऱ्याला लावा. साधारण 20 मिनिट ठेवल्याच्या नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून 2 हा फेस पॅक लावल्याने तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवेल. 2, साय आणि हळद. दुधावरची साय आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. आता हिवाळा आहे, त्यामुळे चेहरा खूप ड्राय होतो. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांचा खूपच ड्राय होतो. यामुळे तुमचा चेहरा मऊसुद्धा बनला जाईल. एका भांड्यात हळद पावडर, गुलाबजल आणि साय घ्या. हा फेस पॅक 15 मिनिटे चेहऱ्याला लावून नंतर थंड पाण्याने धुवून काढा. आठवड्यातील 1 ते 2 वेळा केल्याने तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवेल. 3 फेस पॅक, साय आणि बेसन. बेसन चेहऱ्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे. यात साय मिसळून त्याचा फेस पॅक लावल्यास चेहऱ्यावरील मुरम आणि मुरमाचे जे डाग आहेत ते गायब होतात. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी म्हणजे डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा हा फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्याला 20 मिनिट लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढा. एकदा तरी घरी वापरून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. व्हिडिओ जो आवडला असेल, माहिती आवडली असेल तर एक लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.